देशात 1 मार्च पासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नी कोरोना लसीचा पहिला डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला। तसेच ही कोरोना लस सुरक्षित असल्याने घाबरण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली। यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडले, असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आपल्या देशातील जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून आधार दिला। कोरोना विरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलदगतीने काम केले ते कार्य कौतुकास्पद आहे। मी आणि माझ्या पत्नीने आज कोविड लस घेतली आणि ही लस घेताना भीती वाटत नाही आणि कोणताही त्रास झाला नाही। त्या अनुषंगाने अशी चांगली व्यवस्था रुग्णालयात करण्यात आली। प्रत्येकाला शिस्तीने ही लस दिली जाते। लस दिल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबवले जाते व चहा पाणी दिले जाते। कर्तव्याने व आपुलकीने ही लस दिली जाते, त्यामुळे आपण रुग्णालयात नाही तर घरीच लस घेत आहोत असे वाटते। असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित करत 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे असे आवर्जून नमूद केले। तसेच ही लस दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले। त्याचबरोबरीने लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी ही लस घेऊन आपला भारत देश कोरोनामुक्त करण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले। मी रामशेठ ठाकूर, माजी खासदार रायगड। मी आणि माझ्या मिसेसने आज कोविडची लस घेतली आणि ही लस घेत असताना अजिबात काहीही जाणवलेलं नाही, कसल्याही प्रकारचा त्रास नाही आहे। अगदी नॉर्मल कधीतरी आपण हॉस्पिटलात एखादं गेलो असेल तर त्यावेळेसुद्धा जे जाणवतं इतकासुद्धा काही फरक जाणवलेला नसून नॉर्मल सर्व आहे। व्यवस्था चांगली आहे, प्रत्येकाला शिस्तीत पुढे नेलं जातं, बसवलं जातं। लस दिल्यानंतर आराम म्हणून अर्धा तास थांबवलं जातं, चहा दिला जातो आहे आणि अशा पद्धतीनं इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर अजिबात जाणवत असं म्हणून घरीच आहोत अशा प्रकारचं वाटत आहे। त्यामुळं आपणही सर्वांनी जास्तीत जास्त लवकर ही लस टोचून घ्या। 28 दिवसानंतर आपल्याला परत दुसरा डोस घ्यायचा आहे आणि तशा दृष्टीनं आपण सर्वांनी ह्याचं हे जे आपलं अत्यंत गरजेचं असं आपलं काम आहे समजूया आणि ते आपण पूर्ण करूया। धन्यवाद। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।